पाटील यांचे चिरंजीव आदरणीय गणेश दादा पाटील जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांचे या ठिकाणी व्याख्यान आहे. आदरणीय गणेश दादा पाटील. श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोगरगाव, पद्मविभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136व्या जयंतीनिमित्त या विद्यालयाच्या प्रांगणात चालू असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेबजी भोसले, डॉक्टर एनदेवजी मस्के साहेब, या तालुक्याचे माजी आमदार तसंच मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य राहुलदादा जगताप साहेब, कनेरकर साहेब, उपस्थित असलेले दरेकर साहेब, बाजीरावजी कोरडे साहेब, आत्ता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले, या गावचे प्रथम नागरिक भोसलेताई, दिलीपजी भोस साहेब, ज्यांचे आशीर्वादानं किंवा त्यांच्या मदतीनं ही शाखा मोठी झालेली, असे नामदार शेख साहेब, तापकीर साहेब, माझ्याबरोबर आलेले माननीय श्री काळे सर, उपस्थित कुंभार सर, या गावातील प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, आज या ठिकाणी मध्य विभागातून उत्तर विभागात आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. वास्तविक पाहता कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करत असताना अण्णांनी केलेलं काम आणि बहुजन समाजाला कुठंतर प्रवाहात आणायचं, त्याला शिक्षण द्यायचं आणि त्याचं सुजलाम सुफलाम करायचं हे धोरण घेऊन जवळपास 15 जिल्ह्यात काम करत असलेली आपली रयत शिक्षण संस्था, आणि या संस्थेत जर त्या वर्षी आपण कृतज्ञता व्यक्त करायची आणि ही कृतज्ञता व्यक्त करत असताना आपल्या पंचकृषीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी कर्मवीर अण्णांबद्दल माहिती देत असताना ही शाखा कशा पद्धतीने मोठी झाली, या शाखेला कुणी कुणी सहकार्य केलं म्हणून आज एवढं मोठं वटवृक्ष तयार झालेलं आहे, याची कल्पना देण्याचं धोरण रयत शिक्षण संस्थेनं अवलंबलं आणि त्या दृष्टिकोनातून हा सप्ताह आयोजित केलेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चालू झालेली ही शाखा आणि आता एक खूप मोठं स्वरूप, जे भौतिक सुविधा सगळ्या वाढपी ओळखीचा असला की कशा पद्धतीनं शाखा एखादी समृद्ध होती, त्यातर एक वृत्तिमंत उदाहरण म्हणलं तर ही शाखा म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही. भोसाहेब, मी 2000 विद्यार्थी असणारी आमची शाखा आहे, 12-13 हजार लोकसंख्या असणारं आमचं गाव आहे, परंतु या ठिकाणी आल्यानंतर मी मस्के साहेबांना म्हणलं खऱ्या अर्थानं समृद्ध जर शाखा कुठं बघायला मिळत असतील तर ते उत्तर विभागात बघायला मिळतात. तुम्ही भविष्याचा वेध पूर्वीच घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुमची वाटचाल आहे, त्यामुळं शैक्षणिक ज्या गुणवत्ता आपल्याला रयत शिक्षण संस्थेमध्ये बघायला मिळतात त्या उत्तर विभागात ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यात उत्तर विभाग हा अग्रगण्य मानला जातो. या ठिकाणी आम्हाला भुजबळ सरांनी बोलवलं, विशेष त्यांचा आभार, त्यांच्यामुळं आम्हाला एक चांगल्या पद्धतीची शाखा आणि कशा पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीत काम केल्यानंतर शाखा नावारूपाला येते, सगळ्यांना एकत्र घेऊन काम केल्यानंतर शाखा नावारूपाला येते हे आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं. संयोजकांचे विशेष आभार, या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. या ठिकाणी बोलणारे व्यक्ती खूप आहेत, कर्मवीर अण्णांवर बोलायचं झालं तर या ठिकाणी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दलची सगळी अवगत आहे किंवा त्यांच्याबद्दलचा सगळा इतिहास माहित आहे, कशा पद्धतीनं कर्मवीर अण्णांनी ही संस्था स्थापन केली आणि कशा पद्धतीनं ती नावारूपाला आली. परंतु आताच्या ज्या पिढीला कर्मवीर अण्णांनी काम केलं त्याचबरोबर संस्थेसाठी झटणारी जी कर्मवीर अण्णांबरोबर काम करणारी किंवा गेल्या 50 वर्षात त्या संस्थेला नावारूपाला आणणारी मंडळी आहेत त्यांचा देखील खूप मोठा हातभार प्रत्येक ठिकाणी आहे. या ठिकाणी नगर विभागात खूप मोठे शाखा असणारा हा तालुका आहे आणि तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा, तुमची उत्तरोत्तर या शाखेची प्रगती व्हावं अशा प्रकारची विठ्ठल चरणी प्रार्थना करतो मी माझे 2 शब्द. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ रजनी